महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आता नव्या रूपात. चुकली रे तुझ्या लेकरांची वारी, दुःखात आहेत तुझे वारकरी. दूर वावी ही आलेली महामारी, हीच प्रार्थना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज परिवारातर्फे सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमयी शुभेच्छा. नमस्कार. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या या विशेष बातमीपत्रात मी सुप्रिया सरनाईक आपले स्वागत करते. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सौ रश्मी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सौ रश्मी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठ्ठू माऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला होता. पहाटे 3:40 विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून कोलते दाम्पत्यांना मान मिळाला. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते आणि त्यांच्या पत्नी सौ इंदुमती कोलते यांना मान मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोलते दाम्पत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे, तर मंदिरातही फुलांची सजावट करण्यात आली आहे.